नवरात्रीच्या नौ दिवसांच्या उत्सवादरम्यान देवी दुर्गाच्या नौ रूपांची पूजा केली जाते आणि आठव्या दिवशी महागौरीच्या रूपाची पूजा केली जाते। त्यांच्या नावाचा अर्थ आहे महान आणि गौरीचा अर्थ आहे श्वेत, त्यामुळे त्या अत्यंत तटस्थ आहेत। महागौरी सर्व सजीवांचे आतील सौंदर्य आणि शुद्धता दर्शवते। नऊ वर्षाची पूजेच्या रूपात त्यांची पूजा केली जाते। म्हणूनच देशातील काही भागात लोक कन्या पूजन आणि भोजन देतात। हे अविवाहित मुलींची पूजा करण्याबद्दल आहे। देवी महागौरी यांचा निवास कैलाशगिरी आहे। त्यांचे आराध्य भगवान शिव आणि राहू ग्रह आहे। तर चला जाणून घेऊया महागौरींची कथा काय आहे, त्याचं महत्त्व काय आणि पूजा विधी काय आहे। पण त्याआधी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा। महागौरी या पांढरे कपडे आणि दागिने परिधान करतात आणि त्या पांढऱ्या बैलावर स्वार असतात। त्यांच्या चार भुजा आहेत, ज्यामध्ये त्यांचा उजवा हात वरद मुद्रेमध्ये आहे। त्यांच्या खालच्या हातामध्ये त्रिशूळ आहे। डावा बाहू वरच्या हाताचा आहे, ज्यामध्ये त्यांनी डमरू घेतले आहे। खालचा हात अभ्या मुद्रामध्ये म्हणजे आशीर्वादाच्या स्वरूपात आहे। दिनांक 22 ऑक्टोबरला आहे नवरात्रीचा आठवा दिवस आणि माळ हे आठवी, आणि ह्या दिवशी देवीला जास्वंद किंवा गुलाबाच्या फुलांची माळा अर्पण करायची आणि देवीला नैवेद्यामध्ये जे आहे नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे आणि उद्याचा रंग आहे जांभळा। तर चला जाणून घेऊया देवी महागौरीची काय कहाणी आहे ती। राक्षसांना मारल्यानंतर देवी काळरात्रीच्या रूपात पार्वतीला काळ्या कातडीने सोडले गेले। महादेव अर्थात त्यांच्या पतीने त्यांचे नाव काली ठेवले। माता पार्वतीने कठोर तपस्या केली, ज्यामुळे भगवान ब्रह्म अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी पार्वतीला हिमालयाच्या पवित्र मानसरोवर नदीत स्नान करायला सांगितले। माता पार्वतीने तिचा योग्य रंग परत मिळविला आणि नंतर त्या महागौरी म्हणून ओळखल्या गेल्या। दुसऱ्या कथेनुसार भगवान शिव यांना आपल्या पतीच्या रूपात मिळविण्यासाठी घनदाट जंगलात देवी पार्वतीने घोर तपस्या केली। या काळात त्यांचे शरीर धूळ घाण आणि इतर गोष्टींनी झाकले गेले। त्यांना असं पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांच्यावर आपल्या केसातून वाहणाऱ्या पवित्र गंगा नदीच्या पाण्याचा वर्षाव केला। यामुळे त्यांना गमावलेले चमक पुन्हा मिळाली। देवी महागौरी अतिशय दयाळू आहेत। भक्तांची तीव्र इच्छा पूर्ण करतात आणि आयुष्यातील सर्व संकटांपासून त्यांना मुक्त करतात। तर चला जाणून घेऊया नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपल्याला कोणत्या मंत्राचा जाप करायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातली सगळी संकट दूर होणार आहेत। ओम देवी महागौर्य नमः, 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 ओम देवी महागौर्य नमः। ह्या मंत्राचा आपल्याला निरंतर जाप करायचा आहे। तुम्ही 11 किंवा 21 वेळा तरी किमान ह्याचा जाप अष्टमीच्या नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी करायचाच करायचा आहे। त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातली सगळी संकट दूर होणार आहेत। आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि देवीच्या आवडती वस्तू ज्या आहेत त्या देवीला अर्पण करायच्या, देवीसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे त्याचा निरंतर आपल्याला जाप करायचा आहे। त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकटं येणार नाही आहेत। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।